नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. सिद्धार्थ मुरलीधरराव डंबाळे, सहजपूर जवळा. आता साहेब, आपण आपल्या पपईच्या प्लॉट मध्ये आता याची लागवड आपण कधी केलेली आहे? ही 20 मार्चला लागवड झालेली आहे. हे 2 एकर क्षेत्रफळ आहे. बरं बरं. 2000 झाडाच्या मध्ये बसवले. तर आज जवळपास 4 महिने कम्प्लीट झालेले. 4 महिने झालेले, 4 महिने 10 दिवस पर्यंत. तर या ठिकाणी आपण जी ट्रीटमेंट वापरलेली ती कशी कशी, म्हणजे कोणत्या वापरलेल्या तुम्ही? त्याच्यामध्ये आम्ही ग्रीन प्लांटचे टोटल सुरुवातीपासून जे बी काय डोस आहेत, डोंबरे साहेबांनी आमचे महाराज यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्लॉट पाहत आहोत. भूमी पॉवर खत टाकला, भूमी पॉवर त्यांचे जे काय प्रोडक्ट आहेत तेच वापरतो. सध्या वाढीसाठी ग्रो नायट्रोजन एफसी पावडर फवारलं. आणि व्हायरस साठी कुठलं वापरलं? व्हायरस बनवून आणि एफसी पावडर, एफसी पावडर पण वापरलेले. आणि लिंबोळी मामाच्या हातामध्ये लिंबोळी अर्क सुद्धा वापरलेले. तर बरं साहेब, या वापराने तुम्ही समाधानी आहेत का? 100% समाधानी. खूप चांगलं औषध आहे. माझा एक सल्ला प्रत्येक शेतकऱ्याला की व्हायरस साठी बाकी इतर कोणत्याही औषधाच्या पाठीमागे न लागता हे प्रोडक्ट समजा नंबर 1 प्रोडक्ट आहे. बरं बरं. सगळ्यांनी याचा वापर आवश्यक एक वेळेस करून पहावा. त्याचा रिझल्ट एकदम 100% आहे. आता आज दिनांक 31 जुलै 2020. तर या ठिकाणी ग्रीन प्लांटच्या काळ्या वाचवा अभियानात तुम्ही सामील झालात आणि विषमुक्त शेती करायला सुरुवात केली. आता या ठिकाणी आपण जर झाडं बघितले तर आपल्या झाडावर तिकडं व्हायरसचा अटॅक वगैरे दिसतोय का तुम्हाला? म्हणजे आता तुम्ही दररोजच आता शेतामध्ये असतात, काय अटॅक वगैरे वाटतंय का? नाही, व्हायरस कुठंच नाही. एक पण झाड नाही व्हायरसचं, एकही झाड नाही. आता इकडे इथं तुडजी झालेली आहे, ते मल्चिंगच्या गर्मीमुळे झालेली उन्हाळ्यामध्ये. मुळाची संख्या नाही, माती पण एकदम हे झाली, माती भुसभुशी झालेली आहे. आता हे झाड दिसतंय. आता इकडे आपल्याला फुलं फळं दाखवा बरे कशा. सेटिंग पण चालू आहे, सेटिंग एकदम नंबरची सेटिंग आहे. आणि फुलांची संख्या पण भरपूर आहे. फुलांची संख्या सुद्धा भरपूर आहे. झाडाची वाढ सुद्धा एकदम चांगली झालेली. शेंडा पण फ्रेश आहे, एकदम एकदम फ्रेश. व्हायरसचा अटॅक वगैरे कुठे दिसत नाही. हे वापरून तुम्ही समाधानी आहेत ना? हां बरोबर. ठीक आहे ठीक. तर मी गोवर्धन ठुमरे आपले धन्यवाद करतो.